रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने पनवेल शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे मियावाकी पद्धतीने डेन्स फॉरेस्ट तयार करण्यात आले आहे. तेथे स्थानिक नागरिकांसाठी बगीचा सुरू करण्यात येणार असून यामध्ये मुलांना खेळण्यासाठी खेळांचे साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वॉकिंग ट्रॅक तसेच ओपन जिमचा समावेश असणार आहे. या कामाचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. भूमिपूजन समारंभास रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे मेंटॉर डॉक्टर गिरीश गुणे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार, सेक्रेटरी अनिल ठकेकर, रत्न खरोल, अनिल खांडेकर, प्रोजेक्ट चेअरमन सुदीप गायकवाड, सुनील गाडगीळ, विक्रम कैया, ऋषिकेश बुवा, प्रीतम कैया, शैलेश पोटे, डॉक्टर रमेश पटेल, डॉक्टर लक्ष्मण आवटे, अतिश थोरात, दर्शन वनगे, मनोज आंग्रे, डॉक्टर संजीवनी गुणे, मोना खरोल, राज खरोल, श्रवण खरोल, मैत्री इक आंग्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या इथे मागील वर्षी रोटरी क्लबच्या माध्यमातून डेन्स फॉरेस्टचं या इथे काम चालू करण्यात आलं आणि आपण पाहत आहात की आता चांगल्या प्रकारे उंची या डेन्स फॉरेस्टला आता धरत चाललेली आहे आणि त्याच्याच बरोबरीने येथील स्थानिक जनतेच्या मागणीवरून या इथे एक छोटं आणि सुबक असं एक उद्यान हे विकसित करण्यात येत आहे आणि त्यासाठीचा भूमिपूजन कार्यक्रम हा आता नुकताच इथे पार पडलेला आहे. या इथे एक चांगल्या प्रकारचं उद्यान व्हावं जेणेकरून येथील जनतेला मग या उद्यानाच्या निमित्ताने स्वतःचं शारीरिक निगा राखणं हे सोपं होईल, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे सोपं होईल आणि त्याचबरोबर या पूर्ण परिसरामध्ये एक सुंदर असं स्थळ, एक पर्यटक स्थळ हे निर्माण होईल यासाठी हे रोटरी क्लबच्या माध्यमातून हे हा उद्यान हा निर्मित करण्यात येत आहे आणि मला या इथे विश्वास आहे की नक्कीच या उद्यानाच्यामुळे या इथे जास्तीत जास्त सर्वांनाच याचा फायदा होईल. म्हणजे उद्या जो जागतिक पर्यावरण दिन आहे, जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा जो हेतू आहे तो या उद्यानामुळे आणि डेन्स फॉरेस्टच्या निर्मितीमुळे नक्कीच पूर्ण होईल असा इथं मला विश्वास वाटतो आणि त्यासाठी मी एक स्थानिक नगरसेवक म्हणून येथे आलेल्या या सर्व मान्यवरांचं मी आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.